सर काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजितदादाबद्दल जे पत्र अजितदादाला जे पत्र लिहिलं ना म्हणजे त्यावर काय भूमिका आहे भाजपची काय सांगू? देवेंद्र फडणवीस हे भारतीय जनता पार्टीचे राज्यातील सर्वोच्च नेते आहेत। ते सरकार बनवण्यातला पुढाकार घेणारे नेतृत्व आहे। उपमुख्यमंत्री राज्याचे आहेत आणि त्याच्यामुळे त्यांची भूमिका ही पक्षाची भूमिका आमची भूमिका, कारण देश सर्वतोपरी मानणारा भारतीय जनता पार्टी आहे। आपल्याला कल्पना असेल की ज्या वेळेला अटल बिहारी वाजपेयी साहेबांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला त्यावेळेचं भाषण आपल्या सगळ्यांना आठवत असेल की सरकारे आती आहे सरकारे जाती आहे, पक्ष बनताय बिघडताय, लेकिन देश रहना चाहिए। त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टी ही सत्तेपेक्षा आपल्या विचारांना सिद्धांतांना त्या ठिकाणी महत्व देणारा असा पक्ष आहे। आणि ज्या नवाब मलिक यांच्या संदर्भात देशद्रोहाचे आरोप झाले त्यानंतर त्यांना अटकही झाली आणि निर्दोषत्व सिद्ध न झाल्यामुळे त्या ठिकाणी देवेंद्रजींचं एवढंच म्हणणं आहे की बाबा त्यांचं जर निर्दोषत्व सिद्ध झालं तर त्या ठिकाणी आम्ही त्याचं स्वागत करू, परंतु त्यांच्यावर आरोप असताना देश आमच्यासाठी महत्वाचा आहे आणि त्याच्यामुळे त्यांना त्या ठिकाणी महायुतीत सामावून घेऊ नये अशा प्रकारची स्पष्ट आणि स्वच्छ भूमिका देवेंद्र फडणवीस साहेबांनी या ठिकाणी मांडली। प्रवीणजी, आज नेमकं नवाब मलिक यांनी कुठे बसावं यासाठी काही वेगळी तुम्ही मांडणार आहात का, अध्यक्षांना सांगणार आहात का? अलीकडे येऊन सत्ताधारी बाजारावर बसलेले आहेत। कुठे? आज कुठे? काल बसले होते म्हणूनच पत्र झालं। आज त्या ठिकाणी पक्षाच्या आमच्या बैठकीत त्या संदर्भात ठरेल, परंतु देवेंद्रजींनी भूमिका मांडली त्या अनुसरून जे जे करावं लागेल ते आम्ही करू। दुसरीकडे सत्तेत जर आपण पाहिलं तर शिवसेना आणि भाजप हे आता युतीत बसलेले आहेत, मात्र ठाण्यात प्रामुख्याने आपण पाहतोय की गणपत पाटील आहेत आपले आमदार आहेत, त्यांच्या एकूण विधानांमुळे शिंदे विरुद्ध भाजपचा एक सामना किंवा शिवसेना विरुद्ध भाजप एक लक्षात घ्या, ज्या ठिकाणी दोन तीन पक्षाचं सरकार असतं त्या ठिकाणी लोकल नेतृत्वामध्ये अशा प्रकारचे विसंवाद होत असतात, परंतु शिंदे साहेब फडणवीस साहेब एक आहेत, त्यांच्यात उत्तम समन्वय आहे। अशा प्रकारचे काही विसंवाद काही कुरबुरी कुठल्या ठिकाणी असतील तर पक्ष नेतृत्व त्या ठिकाणी योग्य ती दखल घेऊन या ठिकाणी समन्वयातनं आमचा एकोपा एकी अबाधित राहील। मलिकांवरून जो काही पत्र प्रपंच फडणवीस नेमका त्याचा अर्थ असा घ्यायचा का की कुठल्याही प्रकारे तडजोड होणार नाही? एक लक्षात ठेवा, भारतीय जनता पार्टीचा इतिहास तपासता सत्तेपेक्षा आपल्या तत्वांना त्यांनी प्राधान्य दिलंय आणि म्हणून ज्या वेळेला नवाब मलिक येऊन सत्ताधारी बाकावर बसले त्यावेळेला देवेंद्रजींनी सत्तेत असताना काय होईल याचा विचार न करता आपल्या तत्वांना त्यांनी त्या ठिकाणी प्राधान्य दिलेलं आहे आणि त्याच्यामुळे तीच आमची भूमिका राहील। मात्र प्रतिज्ञापत्र असो किंवा यापूर्वी जो पाठिंब्याचे पत्र दादांकडनं घेण्यात आले होते त्यामध्ये देखील नवाब मलिक यांचा उल्लेख होता, स्पष्टपणे दिसत होतं, मग त्यावेळीच ही भूमिका का घेतली नाही असा प्रश्न देखील विचारला जातोय। त्याचबरोबर इतर ज्यांच्या भ्रष्टाचाराचे आरोप आहेत ते देखील आता तुमच्यासोबत आहेत। संजय राऊतांनी थेट आरोप केलेला आहे ट्विट करत की ज्या पद्धतीने बाकीचे ईडीचे आरोप आहेत त्याच्यासाठी काय एक लाख अशा पद्धतीने दाखवू नये की नौटंकी आता ही बंद करा। एक लक्षात ठेवा, प्रतिज्ञापत्रात काय लिहिलं तो त्यांच्या पक्षात ते एकत्रित असण्याचं ते पत्र होतं। संजय राऊतांचं गांभीर्यानं घ्यायची काहीच आवश्यकता नाही आहे, ते सकाळी उठलं की त्यांची पोपटपंची चालू होते आणि त्याच्यामुळे कुठल्याही नेत्याला त्या ठिकाणी भ्रष्टाचारात क्लीन चिट दिले भारतीय जनता बरोबर सरकार बसवलं म्हणून वेगळं काही केलंय असा अजिबात आपण दाखवा त्याची नक्कीच दखल त्या ठिकाणी घेतली जाईल। परंतु एखाद्याला एखाद्या विषयामध्ये देशद्रोहाचा आरोप केलाय, जेलमध्ये जाऊन आलेत आणि मंत्रिमंडळात त्यांना का घेतलं अशी विचारणा केल्यानंतर जर संजय राऊतांच्या पोटात दुखत असेल तर आपण कोणाचं समर्थन करत आहोत? कारण संजय राऊतांकडून पण वेगळ्या अपेक्षा नाही, कारण उद्धवजी ठाकरे यांनी त्यांचं समर्थनच केलं होतं, तीच भूमिका घेत आहेत आणि अशा प्रकारचं राणा भीमदेवी थाटात बोलल्याशिवाय संजय राऊत कसले।
दुसरीकडे कोविड घोटाळा प्रकरणामध्ये खिचडी घोटाळा प्रकरणात आता संजय राऊत यांच्या कुटुंबियांची नावं देखील समोर आलेली आहेत. त्यांच्या सुजित पाटकर यांच्या खात्यातून त्यांच्या म्हणजे त्यांच्या कुटुंबियांच्या खात्यावरती देखील पैसे गेल्याचं आता समोर येत. अबाब देखो होता है क्या, एक एक बोट दुसऱ्याकडे दाखवत असताना आपली बोटं बरबटली आहेत ही यथावकाश होता बाहेर.